नमस्कार पालकांनो, तर आज पण मी थोडीशी आपल्या छोट्या मुलांवरती चर्चा करणार आहे. मुलांना काय जे खेळतात ना त्यांच्याशी मुलं फार लवकर जुळतात. आणि आपण जर शाळेत असो किंवा घरी पण असो आपण काय करतो, मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो पण मुलांना शिकायला आवडत नाहीत, खूप रटाळवानं वाटतं ते. पण आपण काय करायचं, खेळाने सुरुवात करायची आणि खेळण्यातूनच अशा ट्रिक्स वापरायच्या की खेळण्यातूनच तू शिकला पाहिजे. आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या करता येतात नक्कीच. आता समजा आपण वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स घ्या, ते मोजणं, त्यांची नावं सांगणं, त्याचं कलर, त्याचा चव, अशा अनेक कितीतरी नानाविध गोष्टी आपण विदाऊट वही पुस्तक आणि ते रटाळवाण्या पद्धतीनं शिकवता मुलांना नक्कीच शिकवू शकतो. आणि त्यांच्या लक्षात पण खूप पटकन राहतात. आणि मुलांना प्रॅक्टिकली जर शिकवलं तर फार लवकर समजतं आणि लक्षात पण राहतं. मग नंतर हळूहळू आपण त्यांना अक्षर ओळख ह्या गोष्टीकडे नेऊ शकतो. पण ज्यावेळेसच सुरुवात करायची त्यावेळेसच मला तरी वाटतं की अक्षरापासून किंवा अंकापासून सुरुवात नाही करायला पाहिजे, कारण की ते फारच रटाळं पण वाटतं आणि त्यांना ते पटकन समजत पण नाही. पण त्याऐवजी आपण जर खेळाने सुरुवात केली तर मुलांना ते पटकन समजतं, पण मजा पण येते, शिकणं पण होतं आणि ते त्यामध्ये समरस होऊन इंटरेस्टनी शिकतात. तरी नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपण लगेच याने सुरुवात करतो मुळाक्षरांनी वगैरे, तर त्यांना फार कंटाळा येतो ते आणि त्यांचं शिकण्यावरचा हे पण उडून जातो. तर त्यामुळं आपण त्यामुळं आपण त्यांना जर एकदम सोप्या पद्धतीने खेळातून शिकवण्यास सुरुवात केली तर नक्कीच त्यांचा उत्साह पण टिकून राहतो आणि त्यांना आनंद पण मिळतो, खेळणं पण होतं, शिकणं पण होतं. तर बऱ्याच साऱ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला अशा पद्धतीने डिझाईन करता येतील आपण जर त्यावरती थोडंसं लक्ष दिलं. पण आपण ह्या गोष्टीसाठी वेळ देत नाहीत. आपण डिरेक्टली आपल्याला काय वाटतं की विद्यार्थ्यांनी धडधड वाचायला शिकलं पाहिजे आणि त्याला लगेच बेरीज वजाबाकी ह्या गोष्टी आल्या पाहिजे, पण तसं होणार नाही.